हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल लर्न विथ मीरा। तो या वीडियो में अपन टेन्थ का अलजेब्रा फर्स्ट चैप्टर बघणार आहोत, लिनियर इक्वेशन्स इन टू वेरिएबल्स। तो फर्स्ट अपन या चैप्टर में काय काय बघणार आहोत ते अपन ते मी तुम्हाला सांगते। तर या चैप्टर में अपन लिनियर इक्वेशन्स इन टू वेरिएबल्स कसं सॉल्व करायचं त्याचे मेथड्स बघणार आहोत, क्रॅमर्स रूल बघणार आहोत, देन अपन सायमल्टेनियस इक्वेशनचे ऍप्लिकेशन्स जे आहेत ते पण बघणार आहोत। चला तर मी तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स हे काय आहे ते सांगते। तर हे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो, तर हा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्सचा। तर याची आपण डेफिनेशन बघूया, जे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे। अन इक्वेशन विच कंटेन्स टू वेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग वेरिएबल इज वन इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स। मी तुम्हाला याचं मीनिंग सांगते, काय विचार सांगितलेलं आहे बघा। विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स, हिअर टू व्हेरिएबल्स मीन्स एक्स अँड वाय। जसं की तुम्ही तुमच्या नाईन्थ एट और नाईन्थ स्टँडर्डमध्ये बघितलं असेल की आपण एखादं इक्वेशन म्हणजे बघू शकतो, थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू झिरो। तर हे इक्वेशन्स आहेत स्टँडर्ड इक्वेशन। आणखीन एक एक्झाम्पल बघू, टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फोर इज इक्वल टू झिरो। तर हे लिनियर इक्वेशन्स आहेत, इथे एक्स अँड वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत। देन नेक्स्ट काय म्हणलं आपल्याला, डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज वन। इथे बघा, एक्स अँड वायची डिग्री काय, इथे काही नाही आहे म्हणजे वन आहे। तर ही लिनियर इक्वेशनची इन टू व्हेरिएबल्सची डेफिनेशन आहे। आणखीन आपल्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते। फॉर एक्झाम्पल, आता हे बघा, हे आपलं इक्वेशन आहे फोर एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर। आता आपण हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही ते बघू। तर याचे काही पॉईंट्स आहेत ते बघू। फर्स्ट पॉईंट काय की आता बघा, हे ए ही बी आहे, ए अँड बी शुड नॉट बी इक्वल टू झिरो। अँड देन एक्स, सेकंड पॉईंट, एक्स अँड वाय पॉवर ऑलवेज शुड बी वन। पॉवर फक्त वन पाहिजे, टू किंवा थ्री असायला नको आहे। इथे आपण हे फोर टू म्हणजे किंवा ए आणि बी हे जे आहे त्याला आपण कोइफिशियंट म्हणतो। तर हे आपल्या दोन कंडिशन आहेत, ए अँड बी म्हणजेच कोइफिशियंट हे झिरो नसायला हवं आहे आणि एक्स अँड वायचं पॉवर हे फक्त वन असायला पाहिजे, टू थ्री असायला नको आहे। तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेला आहे बघा, तर आपण ते टेबलमधले काही इक्वेशन्स बघूया आणि बाकीचे इक्वेशन्स जे आहेत ते तुम्ही मी तुम्हाला होमवर्कसाठी देते, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये त्याचा आन्सर सांगा। ओके फ्रेंड्स, चला तर आपण एक्झाम्पल बघूया। चला तर इथे टेबलमधले आपण काही इक्वेशन्स बघूया। हिअर फोर एम प्लस थ्री एन इज इक्वल टू ट्वेल्व। आपली फर्स्ट कंडिशन काय, ए अँड बी म्हणजेच कोइफिशियंट हे झिरो असायला नको आहे, इथे बघा झिरो नाही आहे। देन एक्स अँड वाय पॉवर शुड बी वन। हिअर हे व्हेरिएबल्स आर एम और एम अँड एन, सो हिअर देअर पॉवर इज वन। ओके, सो दिस विल बी द लिनियर इक्वेशन इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। सो नेक्स्ट एक्झाम्पल, थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय इज इक्वल टू थर्टीन। चला तर आपण हे आता सॉल्व करू। इथे बघा, आपली फर्स्ट कंडिशन ए अँड बी शुड नॉट बी इक्वल टू झिरो, थ्री अँड सेवन, तर हे तर झिरो नाही आहेत, फर्स्ट कंडिशन ही आपली सॅटिस्फाय होते इथे। नेक्स्ट कंडिशन आपली काय, एक्स अँड वायचा पॉवर फक्त वन असायला पाहिजे, मोर दॅन वन असायला नको आहे। सो हिअर पॉवर ऑफ एक्स इज टू, सो दिस विल नॉट बी लिनियर इक्वेशन, सो हिअर अवर आन्सर विल बी नो। नेक्स्ट प्रॉब्लेम, रूट टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू झिरो। इथे आपल्याला काय म्हणले, ए अँड बी शुड नॉट बी इक्वल टू झिरो, इथं काय रूट टू, रूट टूची व्हॅल्यू वन पॉईंट सेवन अशी समथिंग येते, बट म्हणजे हा झिरो नाही आहे, इक्वल टू झिरो नाही आहे। सो इथे बघा, रूट टू रूट फाईव्ह दिस अँड हिअर पॉवर ऑफ एक्स अँड वाय आर वन, सो दिस विल बी लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल, सो हिअर आवर आन्सर विल बी येस। नेक्स्ट प्रॉब्लेम,
जीरो एक्स प्लस सिक्स वाय मैनस थ्री इज इक्वल टू जीरो. इतने अपने बगा ए एंड बी शुड नॉट बी इक्वल टू जीरो, बट हियर ए इज इक्वल टू जीरो, सो दिस विल नॉट बी लिनियर इक्वेशन. पुढचे जे किती आणखीन 5, 6, 7 हे तीन जे इक्वेशन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये त्याचे आन्सर सांगा. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, बेसिक्स पाहिलं, लिनियर इक्वेशनची डेफिनेशन बघितली, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कस आहे की नाही कसं चेक करायचं याचे दोन कंडिशन्स बघितले, काही प्रॉब्लेम्स सॉल्व काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले. तर नेक्स्ट आपण एक्स अँड वायच्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते बघूया. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.